कर्जत येथील श्रीक्षेत्र खातगाव मठ आणि सोलापूरच्या समर्थ सेवा मंडळातर्फे श्री समर्थ पादुका दर्शन आणि पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र खातगाव मठ तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर इथले श्री समर्थ रामदास स्वामी आणि परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या पवित्र पादुकांचा प्रचार दौरा समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांच्या सहकार्यातून सोलापूर शहर आणि हद्दवाड भागात आयोजित करण्यात आला होता. 70 फूट रोड माधवनगर इथल्या श्री साई मंदिरात श्री समर्थ रामदास स्वामी पादुकांचं आगमन गुरुवारी सकाळी 9 वाजता झालं. आगमनानंतर भव्य पूजा करण्यात आली. त्यानंतर दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आनंदी नारायण कृपान्यास श्री समर्थ रामदास स्वामी मठ यांच्या वतीनं श्री समर्थ विचार प्रचार दौऱ्याविषयी अधिक माहिती समर्थ भक्त निलेश कुलकर्णी यांनी दिली. ह्या पादुका श्री क्षेत्र खातगाव येथील समर्थ रामदास स्वामी महाराज मठामध्ये असतात. ह्यापूर्वी सज्जनगडावर श्री समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांच्याकडे परंपरागत त्यांच्या आलेल्या आहेत आणि त्या आज इथं सोलापूरमध्ये प्रचार आणि प्रसारासाठी इथं आलेल्या आहेत. ह्या विचाराने समर्थांचा जो दासबोध आहे, मनाश्लोक आहेत, ह्या मनाश्लोकामध्ये ज्यांनी मनाला समर्थांनी मनाला जो उपदेश केला आहे आणि दासबोधामध्ये जो संसार सांगितला आहे, जे संसारासाठी जी काय काय लागतं गोष्टी त्याच्या पुढेही जाऊन समर्थांनी सांगितलेलं आहे, ते सगळ्या त्या सगळ्या विषयांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज या पादुका खातगाव येथून सोलापूर इथे आलेल्या आहेत. आणि त्यानिमित्ताने घरोघरी सर्वांच्या इथे पादुका पूजन होत आहे आणि इथं भरपूर असा प्रतिसाद मिळतो आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा दौरा यशस्वी करण्यासाठी समर्थ भक्त प्रकाश कुलकर्णी, अजय कुलकर्णी, मदन कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी यांच्यासह भक्तगण परिश्रम घेत आहेत.